मुंबई महापालिकेनं आर जे मलिष्काच्या विडंबन गाण्यांचा किती धसका घेतला आहे याचा प्रत्यय आज आला. महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी चक्क आर जे मलिष्काला सोबत घेऊन मान्सूनपूर्व कामांची पाहणी केली. गेल्या 2 वर्षांपासून मलिष्का विडंबनाचे गाणे बनवून पालिकेचा कारभार वेशीवर टांगती आहे. यंदाच्या पावसाळ्यात तिसरं गाणं येऊ नये म्हणून पूर्व काळजी घेत पालिकेनं थेट मलिष्कालाच आपल्या कामांची माहिती दिली. पालिका मुख्यालयातील आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष, लवग्रोव पंपिंग स्टेशन तसंच रस्ते कामांचा तपशील मलिष्काला देण्यात आला. महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी, अतिरिक्त महापालिका आयुक्त विजय सिंघल, आबासाहेब जरहाड आणि इतर बड्या अधिकाऱ्यांची फौज मलिष्काच्या दिमतीला हजर होती. पालिकेच्या या कारभाराबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. आणि याविषयी आपण अधिक माहिती घेऊया. आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्या सोबत आहेत. कृष्णात, खरोखरच आश्चर्य वाटावं असा हा सगळा प्रकार दिसतो आहे, काय नेमकं घडलं? आश्चर्यच नाही तर धक्कादायक देखील आहे, कारण मुंबई महापालिकेला आता स्वतःच्या कामावरचा स्वतः केलेल्या कामावरच विश्वास राहिलेला नाही आणि यासाठी केलेल्या कामासाठी मलिष्काची पोचपावती घ्यावी लागते की कशा प्रकारे आम्ही कामं केलेली आहेत आणि त्यामुळे या वर्षी तरी तुमचं तिसरं गाणं येऊ नये याची पूर्व काळजी मुंबई महापालिका आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांनी घेतलेली आहे. या सर्व प्रकाराचा निषेध तर व्यक्त होतोय, कारण विरोधी पक्षांसह अनेक जण यासाठी निषेध व्यक्त करतायत की आम्ही वारंवार या संदर्भात सांगत असतो परंतु तुम्हाला जाग येत नाही आणि परंतु आर जे मलिष्काने केलेल्या गाणी मात्र तुम्हाला झोंबतात आणि आता तुम्ही त्यांना थेट महापालिका आयुक्तांना त्यांना कामं दाखवायला नेतात, हे नक्कीच एक आश्चर्यजनक आणि धक्कादायक बाब आहे. निश्चितपणे महापालिकेला त्यांच्या स्वतःच्याच कामावर भरोसा नाही का असा प्रश्न विचारण्याची वेळ आता या सगळ्या प्रकारामुळे आलेली आहे. धन्यवाद कृष्णात या सविस्तर माहितीबद्दल.